लोकमान्य टिळक टर्मिनस समोरील नाला धोकादायक ठरला. नाल्याला संरक्षक भिंतच नसल्यानं कार नाल्यात कोसळली. सुदैवानं कार चालकाचा जीव वाचलेला आहे. क्रेनच्या सहाय्यानं कार नाल्यातून बाहेर काढण्यात आलेली आहे. काल रात्रीपासूनच पाऊस पडत असल्यानं मुंबई महापालिका प्रशासनानं केलेल्या कामाची पोळपोळ झालेली आहे. ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे. लोकमान्य टिळक टर्मिनसच्या समोर एक मोठा नाला आहे. त्या नाल्याला कुठेही संरक्षक भिंत नाही आहे. त्यामुळे पाऊस सुरू असतानाच चालक रस्ता समजून नाल्याकडे वळला आणि कार नाल्यात कोसळली. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव वाचला. अरे गाडी कोण लगा सारा चूत्या.